कॅन्सरचा उपचार घेत असताना तो रुग्ण व त्याचे नातेवाईक हे सर्वजण शारीरिक त्रासाव्यतिरिक्त अनेक मानसिक दडपणाखाली वावरत असतात. कॅन्सर म्हटलं की प्रत्येकाला वाटतो त्या आजारामुळे होणारे त्रास, वेदना आणि त्याबरोबर शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन यांच्यामुळे होणाऱ्या यातना, आणि त्यामुळे अनेक पेशंट्स कॅन्सरच्या उपचाराला सामोरे जाताना सुद्धा मनामध्ये एक भीती घेऊन पुढे येत असतात. परंतु कॅन्सर आता पहिल्यासारखा आजार राहिलेला नाही, हा पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे जर का त्याचं प्राथमिक अवस्थेत निदान झालं. इनफॅक्ट आर्ट आणि म्युझिकच्या माध्यमातून पाश्चात्य देशांमध्ये काही हॉस्पिटल्समध्ये म्युझिक आणि आर्ट थेरपी हा कॅन्सरच्या उपचाराचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक येथे आम्ही एक आर्ट थेरपी डिपार्टमेंट सुरू केलेला आहे. इथे प्रत्येक पेशंटला आम्ही कॅन्सरच्या उपचारादरम्यान काही प्रोजेक्ट्स जे आर्टच्या स्वरूपात असतात ते प्रोजेक्ट्स दिले जातात. एक छोटा उपक्रम आम्ही जो राबवला त्याच्यामध्ये म्युझिकच्या स्वरूपामध्ये की ऑपरेशन झाल्यानंतर ICU मध्ये असणाऱ्या रुग्णांना नॉर्मली ते मॉनिटर्सचे जे आवाज ऐकावे लागतात आणि त्याच्यामुळे जे प्रचंड स्ट्रेस निर्माण होतं त्याऐवजी त्या पेशंट्सला ICU मध्ये असताना आम्ही आयपॉड्स लावून त्यांना म्युझिक ऐकवतो. आणि त्याचं एक समोर उदाहरण आलं की ह्या पेशंट्सच्या वेदनाशामक औषधांची रिक्वायरमेंट कमी झालेली आहे, त्यांचं पल्स आणि ब्लड प्रेशर जास्त नियंत्रित राहतंय, त्यांचं म्हणजे ज्या वेदना कमी होतात, जे अँझायटी असते ती पण कमी होती आहे. लहान मुलंच नव्हे तरी मोठे पेशंटसुद्धा जेव्हा हॉस्पिटलला येतात तर त्यांच्या मनात असं असतं की आज मला उपचार चालू असताना काय काय त्रास होऊ शकतो, परंतु आता जेव्हा ते हॉस्पिटलला येतात त्यांना माहिती असतं की सोनाली जोशी मॅडम आम्हाला काहीतरी प्रोजेक्ट देणार आहे आणि दिवसभरात उपचार चालू असताना मला हे ड्रॉइंगच्या स्वरूपामध्ये, आर्टच्या स्वरूपामध्ये काहीतरी प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. सो एक ध्येय समोर यायला लागलं रे. आणि रंग हे अतिशय सुंदर मनाचे भाव ओळखतात, रंग हे मनाचे आणि शरीराचे भाव अतिशय सुंदररित्या ओळखतात. काही सायंटिफिक स्टडीज झालेले आहे ज्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की उपचारादरम्यान आपण कुठल्या स्वरूपाचे रंग निवडतो कॅनव्हसवरती काढण्यासाठी ते आपल्या मनाची आणि आपल्याला आपल्या मनाची दिशा दर्शवतात की आपण उपचाराला कशारित्या सामोरे जातोय. आणि चांगले ब्राईट कलरचा वापर करणाऱ्या रुग्णांमध्ये उपचाराला जास्त सकारात्मक, जास्त चांगला प्रतिसाद मिळतो हे सुद्धा सिद्ध झालेले. तर हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे, हेतू असा आहे की रुग्णांना आजारातनं पटकन बरं होण्यासाठी आणि एक पॉझिटिव्हिटी द्यावी त्या हेतूने केलं जात आहे. आणि एक सर्जन म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की याच्यातनं रुग्णांना पूर्ण बरं होण्यास सुद्धा निश्चित मदत होणार आहे.